सांगली दत्तनगर येथील वरद कॉलनीत मालवाहतूक टेम्पोने दिलेल्या धडकेत पादचारी वृद्ध जागीच ठार झाले. सुभाष हरिवास सरगर वय वर्ष 60 असं त्यांचं नाव आहे. आज सायंकाळी 5:30 सुमारास हा अपघात झाला आणि या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर चालक पसार झालेला असून मालवाहतूक पोलीस ठाण्यात आणण्यात आलेला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सुभाष सरगर हे गाडीच्या बॉडी फिटिंगचं काम करतात. ते सायंकाळी 5:30 सुमारास घरातून बाहेर पडले. त्यावेळी मालवाहतूक टेम्पो MH 10 CR 5507 वरील चालकाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेनंतर चालक तेथून पसार झाला. नागरिकांनी तातडीने सरगर यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 3 मुली असा परिवार आहे. शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.